टोपडा तालुक्यात यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा कमी झालेला आहे. दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु चोपडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड होत असते. ज्यांच्याकडे शेतात पाण्याची व्यवस्था ट्यूबवेल आहे ते शेतकरी कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर करीत असतात. परंतु राज्य सरकारनं लोडशेडिंग जाहीर केल्यामुळे ग्रामीण भागातील अनियमित विजेमुळे कांदा लागवडीला मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना अडचण निर्माण होतीये. कांदा लागवडीसाठी मजूर लावून कांदा लावला जात नाही आहे. जोपर्यंत वीज पुरवठा असतो तोपर्यंतच कांदा लागवड होत असते. नाहीतर वीज पुरवठा येईपर्यंत मजुरांना बसून राहावं लागतं. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भूदंड देखील सहन करावा लागतोय. लोडशेडिंगचा टायमिंग ठरवून दिला पाहिजे व त्यानुसार पुरवठा द्यावा, जेणेकरून कांदा लागवडीसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचण निर्माण होणार नाही, असं यावेळी शेतकरी म्हणतायत. म्हणजे लावण्याचे काल दिन दीड वाजेला लाईन आले, आज तर 15-15 मिनिटांमध्ये जात आणि येत आहे. आणि त्यांना फोन केला ना तेव्हा आम्हाला वरतून मेसेज येईल तेव्हा आम्ही चालू करतो. परंतु रात्री सुद्धा 1:30 झाले, पाऊस तर नाही. आणि चोपडा तालुक्यामध्ये आपला फक्त झिम 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 पाऊस पडलाय. आणि मी असं ऐकलं की चोपडा तालुक्यामध्ये सोडून दिलं बा दुष्काळ नाही म्हणे. दुष्काळ नाही आणि खरी परिस्थिती तुम्ही पाहते पिकांचे कसं झाले. हो नाही तर मग थोडस 3 दिवसात जास्त लावलं गेलं असते सर्व आणि सुट्टी झाली असते. किती रोज किती मजूर आहे? रोज 10 मजूर आहेत. 10 मजूर? हो, बाहेरचे आणि आम्ही घरचे 3 लोक. परवाच आमच्या अंगावर बटल्याचे 10 मजूर सर. म्हणजे फक्त लाईट नसल्यामुळे? लाईट नसल्यामुळे बसलो संध्याकाळपर्यंत. संध्याकाळपर्यंत 4:10 परत थोडेसे आले, 8:15 लगेच बंद करून दिले. 4:10 तर त्याच्यामध्ये त्यांनी तर टायमिंग मधून परत अजून 1.5 तास 2 तास कापून घेतात. हा, टायमिंग तर दिलेला आहे त्यांनी. परंतु टाइम जाहीर करतात पण त्या टायमानुसार देत नाही ते. हा, देत नाही. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.